जुन्नर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते ज्यांनी तालुका प्रमुख म्हणून 2016 पासून आतापर्यंत जबाबदारी सांभाळली ते आपले सर्वांचे नेते माऊलीशेठ खंडागळे उपस्थित असलेला व्यासपीठ या ठिकाणी खास करून जे आपले उमेदवार आहेत त्यांचे बंधू सत्यशील दादा शेरकर यांचे बंधू शिरोलीचे सरपंच आणि पत्रकार लक्ष्मीशेठ शेरकर त्याचप्रमाणे त्यांचे तुलते दादांचे तुलते आदरणीय बाबाशेठ शेरकर हे या ठिकाणी उपस्थित आहेत। उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू शिवसेनेचे सर्व पदाधिकारी निष्ठावंत शिवसैनिक माऊलीशेठवरती प्रेम करणारे सर्व बंधू सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। गेले 1 ते 1.5 तास सर्व शिवसेनेच्या असलेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करताना ज्या पद्धतीने गेल्या 2 ते 3 महिने माऊलीशेठसाठी ज्यांनी या ठिकाणी का आमचा नेता आमदार होणार आहे आणि म्हणून त्या नेत्यासाठी आपण या ठिकाणी काम केलं पाहिजे या भावनेतून हे सर्व कार्यकर्ते सातत्याने 2-3 महिने या ठिकाणी माऊलीशेठ बरोबर सावली सारखे आणि म्हणून ज्या नंतरच्या घडामोडी घडल्या आणि या घडामोडी घडल्यानंतर या ठिकाणी या शिवसैनिकांचं मान फुटणं या भावना आवरणं अनावर जाणं आणि रडू येणं हे पाहिल्यानंतर माऊलीशेठ मला एक वाटतं जगामध्ये श्रीमंती याची व्याख्या काय तर माझ्या लेखी फक्त पैसा असला आणि तो धनवान असला म्हणजे श्रीमंती नाही तर ज्यांनी जीवाला जीव देणारे कार्यकर्त्यांनी मित्र कमवले तो जगात सगळ्यात श्रीमंत म्हणू आज मित्रांनो या ठिकाणी बऱ्याचशा वक्त्यांनी माझ्या अगोदर सर्व या गोष्टींचे उहापोह केलेला आहे। हा उहापोह करत असताना ज्यावेळी शिवसेनेच्या नेत्यांकडे आम्ही आपल्या पक्षासाठी मागणी केली उमेदवारीची मागणी केली आणि सर्व नेते मंडळीबरोबर आमची चर्चा झाली आणि शेवटची मीटिंग साकाने या ठिकाणी आदरणीय आपले संपर्क नेते आणि आमदार सचिन भाऊ आयरन बरोबर ज्यावेळेस मीटिंग झाली तर त्या मीटिंग मध्ये शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते आणि त्या ठिकाणी चर्चा करत असताना नंतरच्या काळात खासदारांबरोबर चर्चा करत असताना उमेदवार सत्यशील दादा शेरकर यांच्यावर चर्चा करत असताना या सर्व ठिकाणी या ठिकाणी एक वाक्यता शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची होती का आमचा नेता सर्वांनी निवडलेला आहे आणि तो माऊलीशेठ खंडागळे आहे भविष्यामध्ये ज्यावेळी या तालुक्यामधला आमदार आघाडीचा निवडून जाईल आणि महाराष्ट्रामध्ये आघाडीची सत्ता येईल आणि त्यावेळी ज्या वाटाघाटींच्या गोष्टी चालू होतील तर त्याच्यामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये असणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये सत्तेमध्ये वाटा या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा 50% असेल अशा पद्धतीची चर्चा आणि एका आमदाराच्या तुल्यबळ असलेलं एखादं पद या जिल्ह्यामध्ये ज्यावेळी दिलं जाईल आणि त्यावेळी सर्वात अगोदर जुन्नर तालुक्याबद्दल विचार केला जाईल आणि जुन्नर तालुक्यामध्ये विचार होत असताना शिवसेनेच्या माध्यमातून ज्याला त्या जबाबदारीवरती बसवायचं आहे तर नेत्यांनी आम्हाला प्रश्न विचारला की आज तुम्ही माऊलीशेठचं नाव घेताय परंतु उद्याच्या काळामध्ये सत्ता आल्यानंतर पुन्हा जुन्नर तालुक्यातल्या शिवसेनेमध्ये अनेक माऊली जर तयार होऊन पुढे आले तर आपण काय करायचं बरोबर ना बंशीशेठ। मित्रांनो या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतो की सर्व पदाधिकारीने सचिन भाऊ आयरन समोर या ठिकाणी एकमुखाने सांगितलं
आजच आम्ही ठराव घेतलेला आहे आणि उद्याच्या काळामध्ये वेळ आल्यानंतर आमचा नेता माऊली शेठ म्हणून एकच व्यक्ती राहील का ज्या व्यक्तीचा पदार सुटू शकेल आणि म्हणून ते नेत्याने सुद्धा मान्य केलेला आहे त्याबद्दल कार्यकर्त्यांच्या मनात कोणी कुठली शंका बाळगू नये अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो। परंतु मित्रांनो या ठिकाणी हे सगळं आपल्याला बघत असताना करत असताना उद्याच्या काळामध्ये जर माऊली शेठचं वजन वाढवायचं असेल संघटनात्मक वजन वाढवायचं असेल तर येणाऱ्या विधानसभेमध्ये या ठिकाणी आपल्या सर्वांची जबाबदारी आहे का आपला माणूस जर मोठा व्हायचा असेल तर त्याच्या मागे आपली मोठी ताकद सगळी अशी उभी करा आणि इकडं मतदान तेवढ्या पद्धतीने घडून आणा का हिम्मत होणार नाही कोणाची सांगायची का माऊली वरती विश्वास आरेवता नाही आणि खऱ्या अर्थाने ती ताकद दिसल्यानंतर माऊलीची विश्वासार्हता या तालुक्यातल्या शिवसेनेची किती आहे हे ज्यांनी विचारलेले प्रश्न आहे ना त्यांच्या तोंडावर हे उत्तर फेकलं जाईल। आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की याच पद्धतीने याच एकजुटीने जुन्नर तालुक्यातली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही सर्व पक्षाची ताकद माऊलींसाठी वापरत असताना उद्याच्या काळात येणाऱ्या 20 तारखेला तुतारीच्या माध्यमातून सत्यशील दादा शेतकर यांना प्रचंड मताने निवडून देत असताना सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल तर तो तालुक्यातल्या आणि या भागातल्या शिवसैनिकांचा असेल असं छानपणे आपण अनेक गोष्टी बोलायच्या आहेत। उद्यापासून सभा आपल्या चालू होणार आहेत त्या त्या ठिकाणी सगळा ओपो होणार आहे या ठिकाणी पत्रकार बंधू आहेत मी पत्रकार बंधूंच्या माध्यमातून या ठिकाणी निश्चितपणे सांगेन की उद्याच्या काळामध्ये जुन्नर तालुक्यामधला आमदार हा आघाडीचा होणार आणि होणार। आज आपली जी लढाई चाललेली आहे तर मित्रांनो आपला उमेदवार 1 नंबरला निघून गेलेला आहे लढाई खऱ्या अर्थाने चाललेली आहे 2 नंबरला आणि 3 नंबरला कोण राहतो 1 नंबरचा आणि 2 नंबरचा फार मोठं डिस्टन्स झालेला आहे। हा सर्व सर्वे तालुक्यामध्ये जेवढे सर्वे आहेत या सर्व सर्वेच्या माध्यमातून या ठिकाणी दिसून आलेला आहे आणि म्हणून मनामध्ये शंका बाळगायचं कारण नाहीये। बरंच काही बोलायचंय वेळ कमी आहे पत्रकार बंधूंना जायचंय त्यामुळे मी अधिकच बोलत नाही परंतु या ठिकाणी ज्यांनी माऊली संदर्भात या ठिकाणी जे स्टेटमेंट वापरलेले त्याची उत्तरं निश्चितपणे पत्रकार परिषदेमधून त्यांना दिली जातील। अरे एकदा पडल्यानंतर सोडून गेलेला एखादा नेता 15-15, 20-20 वर्ष दुसऱ्या पक्षात गेलेल्या नेत्यांनी माऊलीच्या निष्ठेवरती हात घालू नये माऊलीच्या विश्वासावरती हात घालू नये। अरे तुम्ही गेल्यानंतर शिवसेना सांभाळली कोणी त्या माऊली शेठ खंडागळे आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी सांभाळली आणि म्हणून गेल्या 35 वर्ष शिवसेना प्रमुखांच्या विश्वासावरती आणि श्रद्धेवरती काम करणारा नेता हा माऊली शेठ खंडागळे ह्याच्यावरती कोणी निष्ठेबद्दल आणि विश्वासार्थावरती बोलू नये। आज माऊली शेठने माघार का घेतली तर मित्रांनो या ठिकाणी सगळे प्रयत्न झाल्यानंतर यावेळी वाटाघाटीमध्ये जुन्नर तालुक्याची सीट ही राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार या गटाला डिक्लेअर करण्यात आली त्याच्यानंतर नेत्यांचा आदेश माऊली शेठला आला आणि आदेशाचं पालन करणारा आमचा हा नेता 1 मिनिटामध्ये मातोश्रीवरून आदेश आल्यानंतर तो आदेश शिरसावंद्य मानून या ठिकाणी सर्व गोष्टी बाजूला ठेवून आघाडी धर्म पाळायचा म्हणून ह्या नेत्याने आपला विश्वासार्हता पाळली आणि माघार घेतली। परंतु माघार घेतल्यानंतर काही लोकांनी विचारलं का माऊलींनी मिळवलं काय तर माऊलींनी खूप काही मिळवलं जुन्नर तालुक्याने पुणे जिल्ह्यामध्ये मातोश्रीपर्यंत खऱ्या अर्थाने शिवसेनेमध्ये जर क्रेज कोणाची निर्माण झाली असेल तर त्या माऊली शेठ खंडागळेंची झाली आहे हे विशेषतः कामन आहे आणि म्हणून आपण सर्वजण येणाऱ्या काळामध्ये माऊली शेठ बरोबर हीच ताकद सातत्याने ठेवून येणाऱ्या काळामध्ये आपला उमेदवार प्रचंड मताने 20 तारखेला निवडून द्यायचा आहे। तुतारीचं हे बटन दाबून प्रचंड मताने या भागातून मताधिक्य माऊली शेठला द्यावं एवढीच विनंती आपल्याला या ठिकाणी करायला आलो। नंतरच्या काळामध्ये अनेक भाषणं होतील अनेक काउंटर होतील सगळ्यांचा आपण या ठिकाणी समाचार घेणार आहे। आजच्या पुरता एवढंच बोलतो।